मित्रांनो तुमचं स्वागत आहे चला या वर्षाचं सगळ्यात महत्वाचं प्लॅन आपल्याला तयार करायचं आहे स्ट्रॅटेजी आपल्याला बनवायची आहे कारण आपल्याला नाईन्टी नाईन पॉईंट नाईन 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 हे आपलं टार्गेट आहे या वर्षी ऑप्शन फॉर्म भरताना काय लक्षात आलं माहित आहे का की जर नाईन्टी सिक्स जरी पर्सेंटायला असतील तरी पुण्यातलं चांगलं कॉलेज मिळत नाहीये त्याच्यामुळं आपल्याला काय करायचं का आहे की अगदी नाईन्टी 99 नाईन पॉईंट नाईन 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 पर्सेंटायचं टार्गेट येऊन तेवढे मार्क मिळवायचेच आहेत बर आता बघता बघता जुलै महिना पण संपला मग आता उरला कुठले कुठले महिने सांगा ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी ते फेब्रुवारी तर असते बोर्डची एक्झाम ना फेब्रुवारीचा पूर्ण महिना प्रॅक्टिकल बोर्डची एक्झाम त्यातच जाणार आहे सीट्स टी होणारच नाहीये जानेवारी महिना तुमचा चा पहिला अटेम्प्ट त्याच्यात आणखी नाही सगळ्या गोष्टी तिथं पण अभ्यास सीईटीचा होणार नाहीये मग पहिली गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला एवढ्या मोठ्या टार्गेट साठी आपल्याकडं किती महिने आहेत एक दोन तीन चार पाच पाच महिने आहेत अरे पुष्कळ आहेत पाच महिने ओके या पाच महिन्याचा प्लॅन आपल्याला अगदी व्यवस्थित तयार करायचं मी तुम्हाला आत्ताच सांगतोय की तीन ऑगस्टलाच आपला क्रॅश कोर्स लॉन्च होतोय मग तीन ऑगस्ट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळेल तुम्हाला आणि तीन ऑगस्ट पासून आपण ऍडमिशन स्टार्ट करतोय आणि साधारण ऑगस्टच्या सात आठ किंवा नऊ तारखेला नऊ ऑगस्ट इथेच डिक्लेअर करूया आपण की नऊ ऑगस्ट पासून आपण वाटल्यास लेक्चर स्टार्ट करणार आहोत बघा मी आता सांगतोय क्रॅश कोर्स मध्ये डिटेल्स सांगेनच पण आपल्याला प्लॅन तयार आहे तर मला सांगा प्रत्येक महिन्यात चार आठवडे असतात बरोबर आहे एका आठवड्यात आपण दोन जरी सब दोन जरी धडे संपवले टॉपिक सब्जेक्ट म्हणलं चुकून मी सब्जेक्ट नाही टॉपिक म्हणूया आपण तर एका महिन्यात आठ होतील आणि पाच महिन्यात चाळीस टॉपिक होतील की नाही तसं जर ट्वेल्थ स्टँडर्डचं म्हणलं तर, तर फोर्टी एट समथिंग काहीतरी टॉपिक आहेत त्यातले चाळीस जर सी क्यूज आपण क्रॅश कोर्स मध्ये कव्हर केल्या ना बाळांनो सांगतो आपण जग जिंकलं असं होणार आहे म्हणजे क्रॅश कोर्स खूप महत्वाचा ठरणार आहे बर क्रॅश कोर्सवरती सेपरेट व्हिडिओ असेल पण अगोदर स्ट्रॅटेजी तयार करूया आपल्याला एवढ्या मार्क्स मिळवण्यासाठी नक्की गरज कशाची लागणार आहे ते अगोदर बघूया आपण पहिली गरज लागणार आहे कॉन्फिडन्स या वर्षी काय झालं तुम्हाला मी सांगतो नऊ तारखेला एक्झाम स्टार्ट झाली नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा मग या मुलांना कमी मार्क पडले आणि या बॅच मधल्या मुलांना ठीकठाक पर्सेंट बरं का एका चीच मुलं मुलं एका लेवलचीच आहेत पण पर्सेंट का वेगळं तुम्ही म्हणाल शिफ्ट ऍक्च्युअली झालं काय सांगू का या मुलांनी काय केलं माहिती आहे का मी यांना विचारलं कसा केला पेपर एकच ऐकायला मिळालं तुलाच नाही प्रश्न सगळे अवघड प्रश्न होते भयंकर प्रश्न होते जेई लेवलचे प्रश्न होते मग त्याचा एक तणाव यांच्यावर एवढा आला होता बिचार्या मुलांच्यावर माझ्याच बॅच मध्ये मा खराब रिझल्ट लागला एक स्ट्रॉंग स्टुडंट होता टॉपर होता चौदा तारखेला शेवटची शिफ्ट होती फक्त सेव्हन्टी पर्सेंट मिळाले नाईन्टी नाईनची अपेक्षा होती रिझन काय दिलं मी घाबरून गेलो मला खूप तणाव आला अरे कसल्याला घाबरताय कॉन्फिडन्स ठेवा ना कॉन्फिडन्स ठेवा मी तुम्हाला सांगू का मी तुम्हाला एवढे पॉईंट सांगणार आहे इतके पॉईंट सांगणार आहे इतके पॉईंट सांगणार आहे ना हे सगळे गोष्टी तुमच्यावर एक्सप्लेन करणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मी देणार आहे तुम्हाला आज गुरु मंत्र ओके मी तुमचं ना मध्ये येतो एक गुरु मंत्र त्याच्या अगोदर मला एक मंत्र मिळालेला तुम्हाला मी सांगतो त्याचा खूप विश्वास आहे वास्तुशास्त्रावर खूप मी खूप म्हणजे सांगू का मी खूप ऑब्झर्वेशन केलंय वास्तुशास्त्र महत्वाचं आहे मी अगदी त्याला अंधश्रद्धा म्हणणारच नाहीये मी माझ्या घराच्या वास्तुशास्त्र बदल केले ना ते तीर्च नाव मिळाले मला पण जे वास्तुशास्त्री होते ना ते आजोबा होते की नाही त्यांनी मला एक मंत्र दिला होता रोज म्हणायचा म्हणले मंत्र कुठला मंत्र सांगू का कुठला असा देवधर्माचा मंत्र नव्हताच तो त्यांनी एकच मंत्र दिला होता कि माझ्या घरात सर्व सगळेजण खुश आहेत सगळेजण आनंदी आहेत ओके समाजामध्ये माझी एक प्रतिष्ठा आहे सगळं छान वातावरण आहे कुणाशीही माझं वैर नाही आहे सगळे आम्ही आनंदात आहोत हा मंत्र सारखा म्हणायचा रिकामा वेळ मिळाला तर काय आहे या मंत्र सांगा बघू काय होतं का अंधश्रद्धेचा काय बस नाही का पण हा मंत्र इतका इम्पॉर्टंट ठरला माझ्यासाठी कि मी आनंदी आहे सुखी आहे समाधानी आहे माझी कुणाशी स्पर्धा नाही आहे मी सगळ्यांच्यावर आनंदाने राहतोय कुणाशी माझं वैर नाहीये भांडण नाहीये काही नाहीये मी सुखी आहे तुम्हाला गुरुमंत्र काय देणार आहे बघा माझा अभ्यास छान झालेला आहे पेपर सोपाच येणार आहे आणि मी तो आत्मविश्वासानं सोडवणार आहे आणि मला चांगले मार्क मिळणारच आहेत अभ्यास पण करायचा आहे तेवढाच मंत्र दिवसभर म्हणायचा नाहीये हे बी लक्षात घ्या कळाला का नाहीतर म्हणाल दिलाय सरांनी मंत्र अभ्यास ठेवला बाजूला मला सोप्पाच पेपर जाणार आहे सोपाच नाही जाणार त्यावेळेस कळालं का फक्त एक कॉन्फिडन्स ठेवा कॉन्फिडन्स अतिशय महत्वाचा आहे त्याच्याशिवाय यश मिळणार नाही आयुष्यात प्रत्येक क्षणाला तुम्हाला याचीच गरज लागणार आहे झाला तुमचा आणि आता मी सांगतो रॅश कोर्स मध्ये आपण एवढ्या एमसी क्यू सॉल्व्ह करून घेणार आहे प्रचंड दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ लेक्चर्स ऑलरेडी माझ्याकडे तयार आहेत त्यामुळे या वर्षी मला सोल्युशनचे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्हाला प्रोवाइड करायला जमणार आहे ओके आपण एका आठवड्यात एकच टॉपिक जर घ्यायचं ठरवलं फिजिक्स आणि एक टॉपिक मॅथचा जे जगदाय सर घेतील पी आपल्याला इतकं छान अनालिसिस वेळ पण मिळणार आहे आपल्याला रोज एक टॉपिक दिला तर होईल काय नाही होणार बाळान रोज एक टॉपिक केला तर भयंकर लोड येईल काही वेळेस आम्हाला एका दिवसाला दोन दोन टॉपिक द्यावे लागले सकाळी बारावीचा दुपारी संध्याकाळी अकरावीचा टिकला मुलांनी पण ते लोड गेला तर आता ऑगस्ट पासूनच सुरुवात करतोय एक्स्ट्रा ऑर्डरी ठरणार आहे आपल्या क्रॅश कोर्स लक्षात घ्या ओके पहिला पॉइंट क्लिअर कॉन्फिडन्स पाहिजे आता दुसरा स्मार्ट वर्क सगळं प्री प्लॅन पाहिजे टाइम टेबल पाहिजे ओके मी तुम्हाला सांगू का कुठल्या टॉपिकला किती वेळ द्यायचा त्यातनं कुठल्या पीवाय क्यूज इम्पॉर्टंट आहेत कुठले प्रश्न परीक्षेत येतात शंभर टक्के येतात मी तुम्हाला सांगतो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स वस्तू क्यू प्लस डब्ल्यू केमिस्ट्रीमध्ये बरं का फिजिक्समध्ये क्यू मायनस डब्ल्यू असतं प्रश्न सॉलिड स्टेट एज लिहिता रेडियस मधला प्रश्न येतोच फिजिक्स मधला कॅपॅसिटर येतोच प्रश्न ठरले प्रश्न आहेत स्मार्ट वर्क करूया ना मी तुम्हाला गॅरंटी सांगतो शंभर प्रश्न आहेत ना फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये त्यातले चाळीस प्रश्न फिक्स असतात गॅरंटेड कन्सेप्टवरती प्रश्न येतो म्हणजे येतोच पाहिजे आणखीन थोडस स्मार्ट वर्क विथ हार्ड वर्क बरं का लक्षात घ्या बाळांनो मग मी आहे ना तुम्हाला माझ्या इतका प्रचंड अनुभव आहे की पीआरक्यूज देतानाच तुम्हाला डीपीपी देतानाच असे प्रश्न देणार त्याच्या बाहेरचं काय आलंच नाही पाहिजे परीक्षेत पण तुम्हाला एक काय केलं पाहिजे एक सवय ठेवली पाहिजे फिजिक्स मध्ये बरं का मी ज्या टाइपचे क्वेश्चन तुमचे घेणार क्रॅश कोर्स मध्ये अगदी त्या टाइपचे क्वेश्चन येतील पण थोडेसे चेंज झाला तर तो, तो, तो अंडरस्टँडिंग पण आलं पाहिजे ना म्हणजे आपण स्मार्ट वर्क करणार लक्षात घ्या आणि जे रिपीटर आहेत ना त्यांच्यासाठी ही तर अपॉर्च्युनिटी मोठी आहे त्यांनी घ्यायचंच आहे क्रॅश कोर्सला ऍडमिशन जे रेग्युलर मुलं आहेत ना त्यांना सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या ऑफलाईन क्लासेस कॉलेज कॉलेजच्या एक्झाम ऑफलाईन क्लासेस मधल्या एक्झाम प्लस क्लॅश कोर्सचे चे व्हिडिओ म्हणून तर मी आठवड्यातून दोनच टॉपिक घेतोय ना तरी कव्हर होतंय हे लक्षात घ्या आणि दिवाळी दसरा आपण सुट्टी नाही अभ्यास घेणार आहे आपण करू तुमच्याकडनं कळालं का अभ्यास करून घेणार आहे आपल्याला या वर्षी आराम नाही आहे ओके आता आय एम सिक्यू सॉल्व्हिंग बघितलंय बरं का नव्याचे नऊ दिवस रोटेशनल डायनॅमिक्स दोनशे पेक्षा जास्त प्रश्न आहेत महिनाभर तेच चालेल असते बिलकुल <laughs> नाही लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं का आहे मी तुम्हाला एक्सप्लेन करतो टार्गेट पब्लिकेशनचं बुक घ्या तुमच्या ऑफलाईन क्लासमध्ये जी कन्सेप्ट आज शिकवून झाले ना लगेच त्याच्यावर बेस्ट एमसी क्यू शोधा ओके पण आपल्या क्रॅश कोर्समध्ये व्हिडिओ लेक्चरमध्ये सगळ्याच कन्सेप्ट टॉपिकच्या क्लिअर झालेल्या असणार आहेत ओके बरं आपण सांगू का तुम्हाला मी की संघर्ष बॅच मध्ये जे टॉपिक कव्हर झाले त्याच्यावरचेच आपण मेनली आपण काय करणार आहे की सुरुवातीला ते व्हिडिओ घेणार आहे टॉपिक घेणार आहे त्यामुळे तुमचे कन्सेप्ट क्लिअर झाले असणार आहे त्यामुळे तुम्हाला एमसीक्यू सॉल्विंग सॉल्व्हिंग करताना काही प्रॉब्लेम येणार नाहीये आपला सपोर्ट असणार आहे व्हॉट्सअप सपोर्ट त्यामुळे तुम्हाला ते छान होईल सगळं ओके एमसीक्यू सॉल्विंग सॉल्व्हिंग शिवाय रिझल्ट लागणं शक्य नाही मी तुम्हाला किती ते दाखवू शकतो बोर्डच्या एक्झाम मध्ये बघा की बोर्डच्या एक्झाम मध्ये अगदी एटी नाईन पर्सेंटेज मार्क आहेत ओके आणि तोच सीईटी मध्ये सिक्स्टी पर्सेंट ॲलवर येतोय मुलगा येतोय हा एक्स्ट्रॉर्डनरी मार्क आहे सोपं नाहीये बोर्ड ला एकोणव्वद नव्वद टक्के पाडणं मग हा स्टुडंट इतका खाली काय येतोय एमसी कु ची प्रॅक्टिस नाही आहे ये त्याच्यामुळे येतोय हे लक्षात घ्या बर का ओके okay, तर एमसी क्यू सॉल्व्हिंग पाहिजेच पण चारशे चारशे पाचशे एमसी क्यू सॉल्व्ह करायची गरजच नाही आहे सगळा फोकस पीआयक्यू वर द्या आणि ज्या वेळेस तुम्ही घाबरताय ना बाळनो अरे जे इथले प्रश्न आहे तसे तिने विचारायला सुरुवात केलेली आहे तसे खरं सांगू का तुम्हाला मी आपले जुने पुस्तकच खूप छान होते तर मी दोन पुस्तक तुमच्या समोर ठेव हे करतोय बरं का की हे पुस्तक हे जुनं आहे टुवे स्टँडर्डचं मी तुम्हाला सांगू का एक क्षणभर मी तुम्हाला सांगतो दाखवतो इथं टू पॉइंट फोर्टी लिहिलंय सोल्यू पुस्तक जरा फाटलंय थोडस खूप जुनं सोल्युशन या टॉपिक मध्ये जुन्या सिलेबसमध्ये चाळीस प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेत चाळीस नॉट अ जोक आणि तुमच्या या आपल्या नवीन एन सीआरटी ला कॉपी केलेलं बुक आहे ना ह्याच्यात प्रॉब्लेम दिसत आहेत मला फक्त चौदा फोर्टीन फोर्टीन आणि फोर्टी बघा ना किती फरक आहे प्रॉब्लेम वेगळेच आणखीन दोन्ही पुस्तक छान होती नवीन हे एन ला कॉपी केलं पण जाऊ दे प्लस पॉईंट काय माहितीये का, का पुस्तकाच्या बाहेरचं काही विचारच त्यामुळे तुम्ही हा रेफरन्स बुक घ्यायची काही गरज नाहीये पीवाय क्यूज करताना पण गेल्या दोन तीन वर्षातल्याच पीवाय क्यू तर करायचे आहेत एक लक्षात घ्या एम सी सॉल्विंग मोस्ट इम्पॉर्टंट आहे क्युरेसी खूप इम्पॉर्टंट आहे सगळं सॉल्व्ह करताय तुम्ही फॉर्म्युला पाठ आहे व्हॅल्यू पुट करताय कॅल्क्युलेशन करताना गडबड करताय नाही चालणार निगेटिव्ह मार्किंग नाही आहे सीईटी माहित आहे मला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे तर मार्किंग नाही आहे तरी पण अॅक्युरेसी पाहिजे ना म्हणजे माझा आन्सर असा आला चला एची व्हॅल्यू आली सिक्स्टी टू पॉइंट फोर्टी एट टू टेन रेस टू मायनस नाईन मीटर मी ऑप्शन मध्ये बघतोय सगळं एम स्ट्रॉंग मध्ये टू मायनस कॅन्सल करायचा नाही तर मायनस नाही आहे म्हणजे मी याला काय केलं पाहिजे सांगा बघू याला टेन न डिवाइड केलं पाहिजे आणि ह्याला टेन न मल्टिप्लाय केलं पाहिजे म्हणजे याला मल्टिप्लाय केलं ओके याला टेन न काय केलं याला टेन न डिवाइड प्लस वन वरती गेल्या काय होतील मायनस टेन होतील म्हणजे नाईन वन आणि मीटर बरं हे लिहिलं नाही झालं की ऍमस्ट्रॉंग्रॉंग नॅनोमीटर पिकोमीटर हे कन्व्हर्जन जमलं पाहिजे पाहिजे कारण सीई बोर्डला काय होतं माहितीये का मिस्टेक पॉय सोडवा मार्क्स मिळाले सीईटी चार ऑप्शन असतात मॅच करावं लागतं अँसर हे इम्पॉर्टंट आहे लक्षात घ्या किंवा पाहिजे काय अक्युरेसी पाहिजे आपल्याकडं परफेक्ट अॅक्युरेसी पाहिजे अंडरस्टँडिंग हा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे का मुलांचं मी ऑब्झर्व केलंय समजत नाहीये नक्की विचारलंय काय दिले काय आता सांगतो लक्षात घ्या आता हे अर्थ आहे इथं आहे त्याला इथंपर्यंत नेण्यासाठी किती एनर्जी लागेल ला, असं विचारलं असेल तर काय करावं लागेल ला पाहिजे मला की इथल्या पोटॅन्शियल एनर्जी वन मधून पोटॅन्शियल एनर्जी टू काय करा मायनस करा ओके okay. पण त्याच सॅटेलाइटला या मध्ये लॉन्च करायचंय लॉन्च लगेच कळायला पाहिजे लॉन्च करायचंय ना पण नुसतंच त्याला पोटॅन्शियल एनर्जी नाही त्याला काय द्यावे लागेल कायनेटिक एनर्जी सुद्धा द्यावी लागेल आलं का ध्यानात मग ह्या गोष्टीचा विचार करा आपण किती एनर्जी प्रोवाइड करा काढताना याच्यातून इथली पोटॅन्शियल एनर्जी मायनस सुद्धा करावी लागेल अंडरस्टँडिंग इम्पॉर्टंट आहे विचारलंय काय दिलंय काय काय केलं पाहिजे हे कळालं पाहिजे तुम्हाला ओके आणि हो तुम्हाला सपोर्टची गरज लागणार आहे आता पालक लावून हा व्हिडिओ बघतायत दिव्या आपण मुलांना सपोर्ट करत नाही येत मुलं आपली मला मान्य ओके नाहीत करत नाहीत करत तुम्हाला सांगू का आणखीन एक वेळा अभ्यास ठेवूया बाजूला यांच्यावर लक्ष ठेवणं गरजेचं लागतंय काय होतंय मी माझ्या ऑब्झर्वेशन सांगतो ही पिढी थोडीशी वेगळ्याच ट्रॅक न चाललंय बर का हे कशामुळं झालं मोबाईल मुळे गेले पाच चार पाच वर्ष मोबाईल मुळे मुलं थोडी डिस्टर्बच आहेत ओके इत लहान वयात लहान वयात नको त्या गोष्टी चालल्यात म्हणून आपण आणि खूप डिस्टर्बन्स क्रिएट होतोय हे आपण वेळ देऊया आपल्या मुलांना आता पालकांसाठी आपण पालकांनी स्वतःहून मुलांना वेळ दिला वातावरण आनंदी बनेल सगळं मिळून अभ्यास होईल मी तुम्हाला सांगू का फार वाईट घटना घडल्यात गट अगोदर तणावात मुलं नको ते टोक उचलतात पाऊल उचलतात आपल्याला नको आहे ते आपल्याला रिझल्ट चांगला हवाय आपल्याला मिळून प्रयत्न करायचंय आणि गेले चार वर्ष आपल्या क्रॅश कोर्सला जबरदस्त सपोर्ट मिळतोय सांगू का रोज दहा बारा मुलांचे व्हॉट्सअपचे मेसेज असतात युट्यूबवर कॉमेंट असते की क्रॅश कोर्स लवकर सुरुवात करा मग तीन ऑगस्टला आपण लॉन्च करतोय अ ऍडमिशन होतात मग ते सगळ्याला वेळ लागतो प्रोसेस ला आणि आठवड्याच्या वेळात लगेच आपण लेक्चर स्टार्ट करूया ओके पर वीक दोन टॉपिक एवढं जरी केलं तरी आपले भरपूर कव्हर होतील गोष्टी हे लक्षात घ्या ओके मग आता टार्गेट काय आपलं नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पर्सेंट आहे आरामात होणार आहे का, का? बिलकुल नाही प्रचंड कष्ट करायची तयारी आहे का आहे आहेच तयारी हे लक्षात घ्या लागणाऱ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत कधी कमी जास्त होणारा स्कोअर खचून जायचं नाहीये ओके विचारायच नाही कसा होता पेपर माझा अभ्यास चांगला चाललाय आणि मंत्र दिलाय मग मी माझा छान अभ्यास चालू आहे मी छान चालू ठेवा अभ्यास ओके असाल कुठं रिलेशनशिप मध्ये बंद करा बास करणं टाइत नकोय बिलकुल प्रयत्न करत असाल तर था, थांबवा था, प्रयत्न ते काही गरज नाही अभ्यासावर फोकस करा तसले तसले मी तर असतील तर बाजूला ठेवा मी तुम्हाला खरं सांगू का माझे ऑफलाईन क्लासेस आहेत ना काही दिवसापूर्वी मी चार मुलांना बघितलं बरं का मी बाहेर चाललो होतो मला शंका आली थोडीशी की इकडे कुठं चाललेत ऍक्च्युली दोन मुली चालले होते त्यांच्या मागे चालले होते बर काही बाराचीच मुलं होती कुठल्या तरी चा ड्रेस पण होता बरं का मी लगेच त्यांना थोडस पकडलं पकडलं म्हणजे असं पकडलं नाहीये पण त्यांना थांबवलं ओरडलो मी लगेच मला कळालं की त्यांचा तसलाच उद्योग काय चालला होता बारावी तीच मुलं होती मग त्यांना मी जरा ओरडलो अकॅडमीचं नाव म्हणजे सरांचा फोन नंबर वगैरे सगळं मॅडम होता त्यांना म्हणलं लाव का फोन का सरांना बोलले सर नको नको दुसऱ्या गावावरनं वगैरे आले होते अभ्यासासाठी हे नको ते प्रकार चालले होते बरे कशामुळे होतं संगतीमुळे होतं एका दुसरा आपला मित्र असतोच तो आपल्याला सपोर्ट करतो घ हा, आम्ही आहे मागत तो चल पुढं काही गरज नाहीये अभ्यासावर फोकस करा अभ्यासावर फोकस करा योग्य वेळेस योग्य गोष्टी होतील मी तर सांगतो अगदी जोपर्यंत मी तुम्हाला सांगतो तुमचं इंजिनिअरिंग होत नाही जॉब मिळत नाही तोपर्यंत या गोष्टी नकोच आहेत त्याला जीवनात स्थानच नाही आहे लक्षात घ्या तुमचे काही मित्र तसल्या गोष्टी करत असतील तर बघा ते नीट ऑब्झर्व करा डिस्टर्बच असतात ते पण अभ्यासावर फोकस ठेवायचं हे लक्षात घ्या मी एवढं काय बोलतोय माहितीये करतोय की काय ते विचित्र आणि नको ते आपल्याला नको आहे एक दिवस असल्या भांडाडीत पडले की मी सुरू होतो चॅटिंग रात्रंदिवस दिवस येईन ते राहिला की होईल का असे ना अभ्यास होईल का टार्गेट टार्गेटू बिलकुल नाही होणार त्यामुळे काय बोलायची सुद्धा कुणाच्यावर गरज नाहीये आणि सांगू का, का तुम्हाला मी मेन काय माहित आहे का की आपल्याला रिझल्ट चांगला लावायचा आपल्यासाठी स्वतःसाठी स्वतःसाठी पालकांसाठी नाहीये रिझल्ट तुमचं लाईफ चेंज होईल ही रियालिटी आहे बरं का माझी चुकतात जास्त तुमच्यावर तणाव क्रिएट करतात हा चुकत असते त्याची पद्धत चुकत असेल पण सगळं असतं हे लक्षात घ्या ओके मग मला अपेक्षित काय आहे एक डेली टार्गेट तुम्हाला दिलं जाईल वर ओके अगदी उद्यापासून सुरुवात करूया आज याची गरज होते म्हणूया आपण आणि तीन याच्या जास्त लांब नाही आहे फी मॉडरेट असते आपले लक्षात घ्या एकदम मॉडरेट आपली फी असते लक्षात घ्या ओके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दोन पार्ट मध्ये आपण नेहमी क्रॅश कोर्स घेतो दोन पार्ट मध्ये पार्ट वन आणि पार्ट टू पण यावर्षी थोडेसे चेंजेस असतील ओके आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की संघर्ष बॅच पण आहे आणि क्रॅश कोर्स पण आहे ज्यांनी संघर्ष बॅच घेतलाय ऑलरेडी त्यांनी तीन हजार फी पेड केले मग अशा मुलांसाठी क्रॅश कोर्सची फी नक्की कमी केली जाणार आहे खूप कमी केली जाणार लक्षात घ्या जी मुलं संघर्ष बॅच अजून घेतली नसेल त्यांनी परचेस करायचं असेल तर संघर्ष प्लस क्रॅश कोर्स याची पण फी आमचं दोन दिवसात त्याच्यावर डिस्कशन होईल आणि आम्ही लवकरच तीन तारखेला या गोष्टी डिक्लेअर करू ओके मग टार्गेट मोटर ठेवूया ऑल द बेस्ट धन्यवाद